Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सगळं सामान एकच आणलं वय. थांबाई, मी करतो मदत त्याला. बघ तिथे काय काय आहे ते सगळंच आहे ह्याच्यात. दिवाळीच्या फराळाचं पण आहे आणि घरच्या सामानाचं पण आहे. विनय का ते ती विनय काका. विनू भाऊजी, हा एवढं गप गप का? नका एवढी काळजी करू. लई आठवण येते हो वहिनी अर्जुनची. विनय काका, अर्जुन गेल्यापासनं तुझं कशातच लक्ष लागत नाही बघ. खरंय, अर्जुन भाऊजी गेल्यापासनं ना काहीच चांगलं वाटेना झालंय. अगं कुणालाही तर बरं वाटतंय, सगळ्यांची अवस्था तशीच आहे बघा. किती दिवसानं पोरग घरला आलंय आणि सणाला असा तो बाहेर राहणार. जीव तुटतोय माझा. विनय काका, आपण करू काय तर. काय करणार आहे आपण आणि कोण बोलणार आहे सरकारांची? अहो त्या दिवशी भाऊजींना नाश्ता सुद्धा लिहून दिला नाही त्यांनी. काय करूच वाटणं झालंय. अहो काल अनारस करायला घेतलं तरी पण अर्जुनची आठवण आली बघा. लहानपणापासून त्याला अनारसच जास्त आवडतात. अहो तळस तर धीर नसतोय, किती वेळा तोंड पोळून घेतलंय त्यानं. आई, माझ्या डिश मधनं पण अनारसच पळवायचा बघ. काल आईनी पीठ मिळालं आणि तसंच ठेवलं, केलं पण नाही. अगं इच्छाच झाली नाही तर राहू दे म्हणलं. मला काय वाटतं माहितीये का, आपण बोलूया सरकारांशी. नको बाबा, पुन्हा कशाला घरात दंगा चालू करायचा. नाही वहिनी, मी जातो जातो अर्जुन संघ राहायला. काय बोलतोय विनय काका? मी नाही राहणार इथं. दिवाळीचं आपण सगळं आवरायचं, नवी नवी कापड घालायची, फराळ करायचा. माझा पोरगा तिकडे राहणार वय उपऱ्या गत. अहो भाऊजी, अहो शांत व्हा बरं तुम्ही जरा. वहिनी, अहो अर्जुन माझा पोटचा गोळा आहे हो. मी नाही राहणार इथं, मी जातोच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.